जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. सीएम चषक स्पर्धांना मंगळवार पासून प्रारंभ झाला. या स्पर्धांमधील देवगड तालुका स्तरीय उजाला गायन स्पर्धेचे उद्घाटन कोटकामती येथे श्रीदेवी भगवती मंदिर येथे माजी आमदार ऍडव्होकेट अजित गोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. सीएम चषक महत्वाकांक्षी स्पर्धा असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धा एकाच वेळी संपन्न होत आहेत असे प्रतिपादन माजी आमदार ऍडव्होकेट अजित गोपटे यांनी केले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कलाक्रीडा महोत्सवाचे आयोजन 4 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत करण्यात आलंय. या गायन स्पर्धेत 39 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राधा जोशी हिनं प्रथम, अक्षय जांभळे द्वितीय तर सौस्पृहा गोपटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना सीएम चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेदरम्यान देवगडच्या सुप्रसिद्ध गायिका जिल्हा परिषद सदस्य सौमनस्वी खारे यांनी रसिक श्रोत्यांच्या आग्रहाखातर गीताचे सादरीकरण केले. या स्पर्धेला रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. स्पर्धेतील विजेत्यांना माजी आमदार अजित गोपटे, काका ओगले, जिल्हा परिषद सदस्य सौमनस्वी खारे, महिला तालुकाध्यक्षा सौ संजीवनी बांबुळकर, सरपंच सायली पारकर, उपसरपंच गणेश खाडी, दीपक कदम, अजित गोसावी, संदेश किंजवडेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. सगळ्या महाराष्ट्रात या ठिकाणी साकार होते आणि 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर ही तालुका सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या तालुक्यांमध्ये होते आणि 15 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत जिल्हास्तरीय होतील. जिल्हास्तरीयतून जे नंबर येतील ते पुढे विभाग स्तरावर जातील कोकण विभागातून आणि विभाग स्तरातून गेल्यानंतर मग राज्य स्तरावर या अंतिम स्पर्धा होतील आणि त्याचं बक्षीस वितरण त्या कार्यक्रमाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहतील. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असे की 16 वर्षावरील कुणी याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. अनेक स्पर्धा आहेत, धावणे स्पर्धा आहे, 100 मीटर 400 मीटर, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी यासारख्या स्पर्धा आहेत. त्याशिवाय कलेच्या बाबतीत चित्रकला, गायन ह्याही स्पर्धा आहेत. याच्यामध्ये बॅडमिंटन स्पर्धा आहेत, कॅरम बुद्धिबळ स्पर्धा आहेत. काही स्पर्धा आहेत जिल्हा स्तरावर होतील, काही स्पर्धा आहेत तालुका स्तरावर होतील. तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन
मैं आता तालुकाध्यक्षांचं नाव येत आले, जिल्हा सरचिटणीस सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, जिल्हा संघटन मंत्री जयदेव कदम, तालुकाध्यक्ष आपले संतोष शिंदवडेकर, या सगळ्यांनी केले 15-20 दिवस अत्यंत मेहनत घेऊन या स्पर्धांचं आयोजन होत आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की ग्रामीण भागात, कारण जवळ लक्षणीमध्ये अनेक ठिकाणी या स्पर्धा होत असतात, पण ग्रामीण भागामध्ये जाऊन या स्पर्धा घेण्याचं कोलकात्याच्या सगळ्या टीमने आयोजन केलं. बांबुलकर सर आहेत, त्यांच्या मागे मनस्वी घारे आपल्या जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांनी आग्रह धरला की आपल्या भागामध्ये या स्पर्धा होत, आणि त्याप्रमाणे ह्या ठिकाणी ह्या गायन स्पर्धा होते.